I don't know. स्वागत आणि नमस्कार मी डॉक्टर वैभवी महेश हॅलो डॉक्टरच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते प्रेक्षक हो माहीत आहे सौंदर्य ह्या शब्दातच किती मोहक रूप आहे दोन प्रकारचं सौंदर्य असतं आपलं हे शारीरिक आणि मानसिक सौंदर्य आपलं मानसिक सौंदर्य आपल्या स्वभावातनं खुलतं तर आपलं शारीरिक सौंदर्य हे आपल्या रूपातनं खुलत असतं परंतु लक्षात घ्या जेव्हा एखादा त्वचा विकार होतो तेव्हा या शारीरिक सौंदर्यामध्ये आपल्याला थोड्याशा बाधा निर्माण होतात अर्थातच ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या आपण लपवू शकतो परंतु ज्या गोष्टी दिसतात त्यांना आपण लपवू शकत नाहीत सोरियास सारखा एक त्वचा विकार आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरांवरती आपल्या त्वचेमधले हे विकार होऊन अनेकविध अशा विकारांची गुंतागुंत याच्यात निर्माण होते आज आपण पाहणार आहोत की आयुर्वेदाच्या माध्यमात हे विशेष त्वचा विकार काय आहेत त्यातही प्रामुख्याने सोरायसिस काय असतं आणि म्हणूनच आज एक उत्तम विषय आम्ही आपल्या समोर सादर करणार आहोत तो असा आहे सोरायसिस त्वचा विकार आणि अर्थातच आयुर्वेद आणि यासाठी प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ आपल्याकडे आलेले आहेत त्यांचं स्वागत करूयात वैद्य समीर गोविंद जमदाग्नी सर नमस्कार सर हॅलो डॉक्टरच्या परिवारामध्ये मनापासून स्वागत आहे प्रेक्षक हो वेगवेगळ्या कार्यक्रमातून वेग सरांची ओळख आपल्याला नेहमीच होत असते तरी सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पाहूयात त्यांची विशेष ओळख वैद्य समीर गोविंद चमदाग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्वेद्या पारंगत आहेत तीस वर्षांपासनं पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून सर कार्यरत आहेत श्री विश्ववती आयुर्वेद विद्यालय आयुर्वेद रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक सर आहेत तसंच नरगीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सुद्धा प्रमुख चिकित्सक म्हणून सर कार्यरत आहेत आजवर कॅन्सर वंध्यत्व हृदयरोग मतिमंदत्व गतिमंदत्व क्रिटिकल इलनेसेस अशा अनेकविध आजारांवर सरांनी यशस्वी चिकित्सा केलेल्या आहेत तसेच विशेष म्हणजे चित्रपटसृष्टी साहित्य क्रीडा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांमधील नामवंत अशा कलाकारांचे चिकित्सक म्हणून सुद्धा सर प्रसिद्ध आहेत तर प्रेक्षक हो खरोखरच एक उत्तुंग असं आयुर्वेदातलं व्यक्तिमत्व आज आपल्या जोडीला आहे आणि अर्थातच त्यांच्यासोबत आपण आजच्या या सुंदर त्वचेच्या विचाराला सुरुवात करणार आहोत सर सुरुवातीलाच तुम्हाला विचारायला आवडेल की त्वचा म्हणजे खूपच मी म्हटलं तसं जे, जे दिसतं ते आपल्याला लपवता येत नाही तर त्वचेच्या संदर्भात आयुर्वेदामध्ये काय वर्णन आहे कसं आहे आपल्या स्पर्शनेंद्रिय हे जे आपण बघतो ना त्याचा संबंध आयुर्वेदाच्या हिशोबाने वात दोषाशी लावलेला आहे रसयापी श्लेषमोत या हिशोबाने कफाचा आणि रसधातूचा आणि च्वक आणि रससारता रस ही सुद्धा एक सांगितली गेलेली आहे आणि हे सगळं होत असताना मांसापासून त्वचा कशी उत्पन्न होते हे सुश्रुत संहितेमध्ये दुधावरती जशी साय जशी तयार होते त्या पद्धतीने हे त्वचेचे लेयर्स कसे तयार होतात आयुर्वेदान तेही सांगितलेले आहे लोहिता औभासिने वगैरे पद्धतीच्या त्वचा आणि प्रत्येक त्वचेच्या ठिकाणी उत्पन्न होणारे आजार हे सुद्धा सांगितलेले आहेत तीळ कुठं उत्पन्न होतो नच्छ किंवा उत्पन्न होतं तिल कालक आणि नीलिका कुठं उत्पन्न होतात या पद्धतीचं खूप वर्णन जे आहे ते वाचल्यानंतर असं वाटतं की या लोकांनी हे कसं पाहिलं असेल किंवा शोधलं असेल आणि हे लक्षात ज्या वेळेला येतं त्यावेळेला मग त्वचा हा एक भाग असा ठरतो म्हणजे स्पर्शनेंद्रिय एवढाच तो भाग सीमित न राहता त्याचं खूप मोठं विस्ताराने जे वर्णन आयोजित केलेलं आहे ते आजाराच्या हिशोबाने आयुष्याचं वर्धन होण्याच्या हिशोबाने आणि त्याच्याबरोबरीनं आपल्या शरीरातल्या ज्या विकृत गोष्टी घडणाऱ्या घटना गडना आहेत किंवा विजातीय द्रव्य जी आहेत ती बाहेर टाकण्याच्या हिशोबाने तो एक मार्ग म्हणून शरीर न करत वापरायला सुरुवात करतो म्हणजे असं लक्षात घ्या की शौचाचा मार्ग लघवीचा मार्ग आणि घामाचा मार्ग ज्यावेळेस संपतो वापरून आणि तरीही शरीरात विषारी द्रव्य ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस त्वचेवरती कंडू खरका पाणी सुटणं वगैरे असं होऊन त्यातनं ते घाण बाहेर पडायला लागते एक नवीन मलद्वार तयार करायला लागतं शरीराला असं होतं आईच्या पोटामध्ये ज्या लेअरपासून आपलं एक्टोडर्म जो आहे त्याच्यापासून तोंडापासूनचा साधारण वीजभरचा भाग आणि गुदमार्गापासूनचा विजभराचा मार्ग जो आहे तो त्या एक्टोडर्मपासून तयार होतो बाहेरच्या त्वचेपासून याचाच अर्थ असा की पोटाचा आणि त्वचेचा संबंध हा नेहमी असतो कारण पोट खराब झालं की त्वचेवरती चुकीच्या पद्धती असे विकृत विकार येतात आणि त्वचा खराब झाली की पोट बिघडू शकतो हा खूप महत्त्वाचा संबंध आहे आणि म्हणून शरीर आपल्या आयुर्वेदामध्ये अभ्यंगम आचरित नित्यम असं झालेलं आहे आणि त्या दृष्टीप्रसाद पुष्टायू सुत्वक स्वप्न जाडेकृत हे यातली सुत्वक जर तुम्हाला मिळायची असेल तर तुम्ही रोज अंगाला तिळाचं तेल लावायला पाहिजे त्याला अभ्यंग म्हणतात आणि अभ्यंग मग नित्यम असं सांगितलेलं आहे त्वचेला जर तुम्ही हे तेल लावलं गेलं तर तुमचं पोटही चांगलं राहतं तुमच्या शरीरातल्या या सगळ्या गोष्टी चांगल्या राहतात मेंदूला किंवा डोक्याला तेल लावणं हाताला लावणं पायाला लावणं हे तरी कमीत कमी करायला पाहिजे तर आयुष्याचं वर्धन होतं आणि त्वचेमध्ये बऱ्याचशा स्टेम सेल जे आहेत ना त्यांना नवीन जीवदान मिळतं तुमचं तिकटा ता खाणं कमी झालं तर तुमचं आयुष्याचं वर्धन व्हायला लागतं आणि तुम्ही लवकर म्हातारे होत नाही म्हणजे त्वचे विकार बघत असताना तुम्हाला ह्याही गोष्टीची माहिती पाहिजे त्वचेचा शिक्षण घेतला आहे केस कुठे आहे स्वेद ग्रंथी किती आहेत हे लहानपणापासून आपण बघितलेलं असतो पण आयुर्वेदाचा जो विचार आहे ना तो ह्या पद्धतीने लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आणि तसा तो आजच्या व्याख्यानात आपण करून घ्यायचा काळामध्ये आयुर्वेदामध्ये होतं सर आता आपण पाहतो की सोरासिस नावाचा जो त्वचा विकार आहे तो खूपच जास्त रुग्णांवरती दिसत आहे विकाराचं आयुर्वेदामध्ये काही विशेष वर्णन कसं होतं उत्पत्ती स्थिती आणि लय हे शरीरातल्या प्रत्येक परमाणूला किंवा पेशीला आहे पेशी, पेशी म्हणजे सेल ह्या अर्थाने इथं आहे उत्पत्तीची गोष्ट जी आहे ती ब्रह्म्याच्या अखत्यारीमध्ये येते स्थिती ही विष्णूच्या अखत्यारीमध्ये येते आणि लय जो आहे तो भगवान शंकरांच्या क्रोधामध्ये बघितला जातो तर कोणत्याही पेशीच्यामध्ये हे काम जे होतं ट्रान्सफॉर्मेशन होतं ह्या हिशोबाने त्रिगुणात्मक शरीर कसं आहे आणि आजार कशा आहे तेही समजू शकतं तर टिश्यूचा मरण्याचा रेट किंवा पेशींचा मरण्याचा रेट ज्या वेळेला सात सात आठ आठ ट पटीने वाढतो त्यावेळेला सोऱ्यासेसारखा आजार उत्पन्न होता असं शास्त्र म्हणतं पण हे होत असताना शरीरामध्ये उष्णता खूप वाढलेली असेल शरीरामध्ये ज्वर किंवा ताप येऊन गेलेला असेल तर ह्या गोष्टींची उत्पत्ती सारख्या आजारांची खूप मोठ्या प्रमाणात होते कितीब नावाचा आयुर्वेदात एक विकार सांगितला आहे तो बरेचशी सोऱ्यासिसची लक्षणं दाखवतो औदुंबर कुष्ठ म्हणून सांगितलेला आहे त्याचा बऱ्याच वेळेला असा संबंध येतो सिद्ध नावाचा कुष्ठ सांगितलं आहे त्याचाही सारखा संबंध येतो पण सोऱ्यासिस म्हणजे आयुर्वेदातला हा आजार असं म्हणण्यापेक्षा इतर जोडगोळ्या खूप महत्त्वाच्या असतात त्या हिशोबाने सोरायसिसकडे बघणं गरजेचं आहे म्हणजे बऱ्याच लोकांना स्ट्रेस टेन्शन एन्झायटी असते आणि नंतर सोरायसिस मागा लागतो त्यांना मनोरोगातली औषधं द्यायला लागतात बऱ्याच लोकांना मूळव्याधीचा त्रास असतो रक्त मूळव्याध आणि ती बरी होती किंवा आहे तशी राहते आणि अंग खायला लागतं आणि सोरॅसिस असो त्याला सो। मूळव्याधीची पहिल्यांदा ट्रीटमेंट करायला लागते बऱ्याच जणांना संग्रणी किंवा पोटाचा आजार उत्पन्न होता आणि नंतर सोरायसिस होतो म्हणजे दरवेळी तुम्ही ही जोडगोळी लक्षात घ्यायला लागते आणि त्याचं मूळ कारण जे आहे ते काढलं तर पुढचा आजार जाणार आहे तुम्ही फक्त एकदा सोरायसिस हा त्वचा विकार म्हणून येत असतो ही आयुर्वेदाची जी महती आहे वेगळेपण पण आहे ना ते लोकांनी कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे लोकांचं कसं झालेलं आहे की पोटाचे आधार काविळीचा आजार म्हणजे आयुर्वेद झाडपाल्याचं औषध म्हणजे आयुर्वेद असं नाही आहे ऋषीमुनीं ना लिहिलेलं हे शास्त्र आहे ऋषीमुनींना जाणवलेलं हे शास्त्र आहे समजलेलं नाही जाणवणं विद हा धातू त्याच्यामध्ये आहे जाणवणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आणि वेगळी असते आणि आतून आलेली असते आणि त्याच्यामध्ये निवळशंख सत्वज्ञानाचा उत्कर्ष असतो त्यातून आलेले हे ग्रंथ आहेत तर त्यामुळे वैद्याकडे जाऊन तुम्ही त्याचं निदान आधी करा फक्त सोऱ्याचे आहे हे तुम्ही म्हणा पण तो वैद्य आहे की जो मूळ आजाराचं कारण जे आहे ते शोधून काढेल आणि त्याची ट्रीटमेंट केली की के हा आजार म्हणावा तितका भयानक राहत नाही आणि तीन वर्षामध्ये हा आजार पहिलं वर्ष रसामध्ये दुसरं वर्ष रक्तामध्ये आणि तिसरं वर्ष मांसामध्ये कामून हा पूर्णता जाऊ शकतो आणि हा युजली केलं तेवढा आमच्या लक्षात येत आहे की या त्वचेच्या आजाराबरोबर कुठल्या संस्था त्या बरोबर त्याचे सुद्धा चिकित्सा सोबत झाले तर तुम्ही म्हणताय तसं त्यातनं लवकर आपण बाहेर येऊ शकतो सर मुळात हे त्वचा विकार होण्याची कारण काय असतात आणि अर्थातच जेव्हा आपण चिकित्सा करतो तेव्हा कोणत्या वनस्पतींचा आपण उपयोग बरोबर आहे हा एक खूप छान प्रश्न विचारला पाहिजे याचं कारण काय माहिती कार... का त्वचा कोणतंही कारण जर आजाराचं कारण जर जर म्हटलं ना तर असात्म इंद्रियाचा संयोग प्रज्ञापराध आणि काल अशी तीन आयुर्वेदा कारणं सांगितलेली आहे काळानुसार माणूस आजारी पडतो ऋतूच्या गोष्टीमुळं प्रज्ञाप्राध म्हणजे बुद्धीला जाणवत असं की हे करायला पाहिजे मन म्हणत असं हे नको करायला आणि त्या फ्रिक्शनमध्ये माणसं आजारी पडतात बुद्धी जी असते ती जो निर्णय सांगते ती कायमस्वरूपी टिकणार असतो भावना ही क्षणासाठी असते आणि मन हे भावनिक असतं त्यामुळे मनानुसार निर्णय घेतले जातात तर ते नेहमी चुकतात पण आयुष्य हे जर वर्षात मोजायचं असेल तर तुम्हाला बुद्धीचं ऐकायला पाहिजे हे विसरलं जातं म्हणजे पोटात आम्लपित्त आहे आणि पाऊस पडतोय तर भजी खायला नाही पाहिजे खरं म्हणजे परंतु लोक पावसाळी वातावरणात भजीत जास्ती खातात आणि आजारी पडतात तर हे आजारी पडणं कधीतरी खाणं हे गोष्ट वेगळी आहे नाही तर तुम्ही किती अरसिक आहे असं तुम्ही मला म्हणाल पण असं कधीतरी करायला काय हरकत नाही तरण्यामध्ये जेवणप्रासारखी औषध घेत असताना आणि तुम्हाला भूक चांगली लागली असताना कदाचित हे पचू शकेल तुम्हाला पण तुम्ही निरंतर हे जर करायला लागलात तर आयुष्य आरोग्याचे नियम तुम्ही चुकवताय आणि तुम्हाला टोले हे बसणार आहे मग तुम्ही कुणी असा वैद्य असा डॉक्टर असा नाही तर पंतप्रधान असा पण हा त्रास होणार तर हे जर लक्षात घेतलं तर प्रत्येक आधाराचं कारण जे आहे ना त्या आपल्या आहारामध्ये विहारामध्ये हेच जास्ती आढळत असतं आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य या तिन्हीच्या वरती आपल्या संपूर्ण आयुष्याचा डोलारा असतो ह्याला त्रयोपस्तंभ असं म्हटलेलं आहे हे तीन उपस्तंभ आहेत म्हणजे प्रधान स्तंभ जे आहेत त्याच्यामध्ये वात पितंकं बिघडवणारी कारणं सुद्धा आली तर अति तिखट खाणं आती चमचमीत खाणं तेलकट खाणं तारा सुटलेलं अन्न खाणं आंबवलेलं खाणं शिळं अन्न जे आहे ते खाणं फ्रीजमध्ये ठेवून ठेऊन 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 खाली भाजीवाला रोज येत असतो ओरडत पण तरीसुद्धा सात दिवसाची भाजी डम करून ठेवली जाते आणि नंतर त्यातली गाजरं किंवा मुळा जो असतो ना तो इतका मऊ झालेला असतो की तो खावा का पण त्याची कोशिंबीर साल काढून केली जाते तर अतिशय घाणेडा प्रकार आहे हा आणि कॅन्सरसारख्या मोठ्या आजारसुद्धा त्यातनं उत्पन्न होऊ शकतात मन हे अन्नमय आहे अशी छानदोग्य श्रुती आहे तुम्ही जसं अन्न खाता तसं तुमचं मन जर बनत असेल तर हा मुळा आणि ही गाजराची भाजी तुम्ही खावी का असा प्रश्न येतो तर हे पदार्थ अतिशय जागरण करणं अतिशय चिडचिड करणं उन्हातून येऊन पटकन पाणी पिणं किंवा आंघोळ करणं किंवा जेवल्यानंतर व्यायाम करणं किंवा आंघोळ करणं ही जी कारणं आहेत ना ही खूप त्रासदायक असतात त्वचा विकाराच्या हिशोबाने शरीरातले विजाते पदार्थ खूप वाढायला लागल्यानंतर आणि मळ खूप वाढायला लागले तर आणि तरच शरीरामध्ये कूज उत्पन्न व्हायला लागते कुष्ठ या शब्दाचा अर्थ त्वचा विकार आहे कुष्ठ म्हणजे लेप्रसी हा मराठीत जो अर्थ आहे ना तो इथं अपेक्षित नाही आहे आणि कुष्णाती वपुहू असं म्हटलेलं आहे ज्याच्या शरीर कुजतं सडतं तो आजार म्हणजे त्वचा विकार आहे आणि हा तिन्ही दोषातून उत्पन्न झालेला असतो आणि त्वचा विकारामध्ये तिन्ही दोषांच्याकडे बघायला लागतं प्राधान्याने पित्ताकडे बघायला लागतं कारण दाह राग आणि पाक लालपणा आहे तो आग होणं आणि कुजणं हे पित्ताचं लक्षण आहे त्या पित्ताला एक विस्रगंध नावाचा घाणेडा वास असतो गाडीतून जात असताना कोणतरी ओकताना एकदम भपकारा जो येतो ना तो विसरगंध आहे तो या त्वचा विकारामध्ये स्थायी भाव म्हणून असतो तर हा पित्त दोष जो दो आहे तो शरीरातला काढला रक्तदोष जर दो कमी केला गेला तर सगळे त्वचाविकार येतात याचाच अर्थ असा तिन्ही दोष वाढवणारे प्राधान्याने पित्त वाढवणारे म्हणून जी जी कारणं आहेत ना सगळी आमंत्रण देत अर्थातच पण सर दैनंदिन दिनचर्यामध्ये आपण इतकी ही छोटी छोटी तुम्ही सांगितली तर आम्ही करत असतो पण खरोखरच ही वारंवार केली गेली तर पुढे हे त्वचा विकार सामोरे जाणारच आहेत परंतु जर त्याचं आधीच आपण काळजी घेतली तर कदाचित त्यातनं आपण निश्चितच दूर स्वतःला ठेवू शकतो सर वनस्पती तुम्ही नेहमीच आमच्यासाठी काही वनस्पती आहेत त्या सगळ्या आपण बघायला सुरुवात करूया खूप छान आणि महत्वाच्या वनस्पती आहेत तीन प्रधान वनस्पती आहेत इथे ही भावना पहिली वनस्पती आहे याला पाव पिवळ्या रंगाची फुलं लागतात वसंताच्या शेवटी शेवटी अशी आणि तपकिरी रंगाच्या मोठ्या शेंगा येत असतात तर ज्यांना मलावष्टंभ किंवा बद्धकोष्ठता आहे आणि ज्यांना त्वचा विकार आहेत त्यांच्यासाठी हे अप्रतिम उत्तम उपयोगी औषध आहे भाव्याच्या पानांचं चूर्ण जे आहे ते किंवा कलक किंवा ठेचा आहे तो कुठून जर दुधातून किंवा ताकातून चेहऱ्या लावला तर मुरुण आणि पुटकुळी आहे पूर्णता नष्ट होतात भाव्याची साल जी आहे त्याच्यापासून आरोग्यधारिष्ट नावाचं एक औषध बनवतात आणि शेंगेचा गर जो आहे ना तो कोठा सापवण्यासाठी वापरतात आणि त्वचा प्रकार खूप उत्तम पद्धती कमी येतात याच्याबरोबरीन ही दुसरी वनस्पती जी आहे इथे ही अनंता किंवा सारिवा नावाची वनस्पती आहे अनंतमूळ सारिवा ह्याचे वेगवेगळे प्रकार असतात ह्याच्यात एक कावळी नावाचा दुसरा मोठा प्रकार असतो तो कृष्ण सारिवा या पद्धतीने लोक वापरतात पण ही वनस्पती जास्ती गुणकारी आहे सारसापरीला जिला म्हणतात ना ती ही वनस्पती आहे आणि या वनस्पतीचं मूळ जे आहे ते अप्रतिम उपयोगी वडतं अनंता आणि मंजिष्ठा अशा दोन वनस्पती युजली वापरण्याची पद्धत आहे त्यातली ही अनंत खूप थंड अशा पद्धती आणि शुद्ध करणारी आहे या वनस्पतीची खासियत अशी आहे की ही थंड असूनसुद्धा सुवेदजनन म्हणजे घाम आणणारी अशी आहे त्या पित्ताच्या ज्वरामध्ये तर ही खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी पडते आणि त्वचा विकार कोणताही एस्पेशली सोरायसिस आणि इसब ह्याच्यासाठी हा खूप उपयोगी पडणारा प्रकार आहे मुंबईसारख्या ठिकाणी धोबीच नावाचा जो प्रकार असतो जांघेमध्ये आणि काखेमध्ये खाजणं आणि काळेपणा येणं त्याच्यासाठी ह्या वनस्पतीचा फांड किंवा हिम या दोन्हीपैकी एक गोष्ट जी आहे ती वैद्याच्या सल्ल्याने जर वापरली तर उत्तम पद्धतीचा परिणाम येतो असं लक्षात येतं ही वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला गुढीपाडव्याला आपण ह्याची ढाळी जी आहे ती गुढीला लावत असतो आणि कडुनिंब ही नावाची ही वनस्पती आहे हिचे गुणधर्म सांगताना असं सांगितलं की निंबस्तिक तर हा शीतो लघु श्लेष्मास्त्र पित्तनूत तर सगळे त्वचेचे विकार घालवण्यासाठी हे अग्रणी औषध आहे ह्याच्या पानांचं चूर्ण जर पोटात घेतलं तर यकृताला उत्तेजना मिळवून धमक अशी शौचालय होऊन जाते आणि सगळं पित्त बाहेर पडून रक्त शुद्ध होतं भूक अप्रतिम वाढते आणि शरीरातली काम वासना जी आहे ना तीसुद्धा कमी होते म्हणून साधक लोक याचा वापर पूर्वीच्या काळी खूप मोठ्या प्रमाणाची करायचे मधुमेहासाठी सुद्धा ही वजनस्थी उपयोगी पडत असते त्यामुळे मधुमेह आणि त्वचा विकार असताना ही नक्की वापरावी पण मधुमेहामध्ये फक्त गो कडू एक कडूच खराव असं लोक जे करतात ते चुकीचं आहे त्याच्यामुळे किडनी आणि डोळे लवकर खराब होऊ शकतात तर कोणतीही कडू गोष्ट अतिरेकी पद्धतीने वा वापरू नये वैद्याचा सल्ला घ्यायला पाहिजे ह्याच्यापासून तयार केलेले जे तेल आहे कडुलिंबाचं तेल ते आणि करंज तेल हे दोन्ही एकत्र होऊन जर वापरलं ना तर खरजेचा किडा हा नक्की मरतो तर खेडेगावात ही खूप समस्या असते शाळेमध्ये तर त्यावेळेला ह्या तेलाचा वापर करायला पाहिजे आणि कोठा साफ करणार कोणतंही औषध जे आहे ना ते जर दिलं गेलं तर खरुज ही आटोक्यामध्ये येऊ शकतो नाहीतर तो संसर्गजन्य ना विकार खूप लोकांना त्रास देत असतो तर अशी ही वनस्पती आहे आणि याचा वापर आपण करून घ्यायला पाहिजे सर खूप खूप आभार या तीनही सुंदर अशा वनस्पतींसाठी प्रेक्षक त्वचा विकारांचा शारीरिक आणि मानसिक या दोन्ही स्तरांवरती काय संबंध असतो त्याची अजूनही विशेष माहिती आपण घेणार आहोत त्यासोबतच एक विशेष त्वचा विकारांची टीप सुद्धा तुम्हाला देणार आहोत परंतु या छोट्याशा विश्रांतीनंतर लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये प्रेक्षक विकारासंबंधी एक विशेष टीप आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहेत पाहूयात ती काय आहे ते नाकातून आणि तोंडातून घाण वात येत असेल तर वरुणाच्या पानांची किंवा सालींची दुरी चौदा दिवस होंगावी ज्यांना कधी घट्ट कधी पातळ शौचाला होतं त्यांनी सफेद मुसळीचे चूर्ण अडीच अडीच ग्रॅम गायीच्या दुधाच्या ताकातून सकाळी आणि संध्याकाळी खावे आणि आहारात फक्त ताकभात एकवीस दिवसांपर्यंत जेवावा सर पुन्हा आपल्या विषयाकडे येऊया सोरायसिस हा विशेष त्वचा विकार आणि इतर त्वचा विकार याच्यामध्ये साम्य आणि भेद कोणते असतात ते सांगू शकतात हा, हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे सोरायसिसचं एकंदरीत निदान बघताना व्यवहारात असं आढळतं की ज्या लोकांना डोक्यामध्ये खूप कोंडा होतो आणि तिथून सुरुवात होते ना त्याच विकाराला आयुर्वेदीय लोक हे सोरायसिस असं म्हणतात बऱ्याच वेळा पाम सोरायसिस सोल सोरायसिस असे प्रकार आढळतात आणि त्याच्यामध्ये विचर्चिका आणि विपादिका अशा दोन आजारांचं जे आयुर्वेदाचं वर्णन केलेलं आहे ते दिसतं आणि त्यालासुद्धा त्वचा विकार एवढं न म्हणता सोरायसिस म्हटलं जातं पण तो आजार कि फारच किरकोळ आहे बरा करण्यासाठी रात्री पळसाच्या बीजची चूर्ण जे आहे ते गुळ आणि तुपावरती हो घेतलं आणि जुलाबाचं औषध दिलं तरी हातापायांचा सोरायसिस आहे पूर्ण तो पूर्णतः जातो तर आयुर्वेदाचा टेक हा थोडासा वेगळा आहे आणि आधुनिक शास्त्राचा हा वेगळ्या पद्धती आहे पण सोरायसिस असं म्हटलं की डोक्यातून सुरुवात हे निश्चित आहे आणि त्याच्यामागे एक प्रचन्न दुसरी गोष्ट अशी आहे की आयुर्वेदामध्ये ज्वरमुक्तीच्या लक्षणांच्यामध्ये शिरकंडू हे लक्षण सांगितलेलं आहे जे कोणताही ताप जाळेला आयुर्वेदिक पद्धतीने आपण उतरवत असतो अशा वेळेला डोकं खावायला सुरुवात होते पण हल्ली लोक काय करतात की दुसऱ्या दिवशी कामाला जायचं आहे म्हणून त्यांना लगेच काहीतरी औषध घेतात आणि ताप उतरवला जातो हायपोथेन्स हे टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटर जे मेंदूमध्ये आहे त्याला स्टिम्युलेशन देणारी आधुनिक शास्त्राची औषध घेऊन आणि मग ते झाल्यानंतर शिर्यामध्ये जो आम नावाचा घटक आहे रक्तामध्ये राहिलेला रसामध्ये राहिलेला मांसामध्ये राहिलेला हा हळूहळू ही लक्षणं उत्पन्न करायला लागतो शिरकंडुजरची आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ह्या लोकांना चकंदळं डोक्यामध्ये पहिले नेतात आणि नंतर ती अंगारक येतात असं दिसत त्यामुळे इतर ठिकाणी कुठे जरी थकंद आलं तर इसब मंडलकुष्ठ वगैरे अशा पद्धतीने त्याचं निदान आयुर्वेद करतो पण डोक्यातून जर असेल तर मात्र तो सोऱ्यासिस हा जो नोंद विकार आहे तोच आहे आणि तो झालाय हे लक्षात ज्या वेळेला येतं त्यावेळेला ज्वरमुक्तीची लक्षणं जी आहेत त्याच्यानुसार ट्रीटमेंट केली जाते आणि जीर्ण ज्वराची किंवा पुराण ज्वराची ट्रीटमेंट जी आहे ती केली की ह्या सोऱ्यासिसच्या लोकांना बरं वाटत असतं तर हा मुख्य फरक आहे म्हणजे ह्या सोऱ्यासिस सगळंच विचित्र आहे त्याचं स्पेलिंग जरी म्हटलं तर सोऱ्यासिस म्हणतात पी ची सुरुवात होते <laughs> इतपत तो विचित्र आजार आहे तर त्याच्या पद्धतीन विचित्र अशीच ट्रीटमेंट करायला लागते आणि खाणं पिणं वागणं जे आहे ते त्या पद्धतीने लक्षात घ्यायला लागतं तर हा एक महत्त्वाचा भाग आहे कुजणं सडणं हा जो भाग आहे तो महारोगामध्ये जेवढा आढळतो तेवढा सोरायसिसमध्ये आढळत नाही पण त्याला एक विशिष्ट घामाचा दर्प जर यायला लागला तर हे लोक दवाखान्यात आले की लगेच समजते की हा पेशंट सोरायसिस आहे इतपत हे प्रकरण घडतं पण त्यातनं दुसरा भाग समजून असा येतो की हा विस्रगंध जो आहे तो त्याच्या शरीरातल्या पित्ताचा आहे त्याच्या घामाचा आहे आणि त्याच्या त्वचेचा आहे तर विसरगंधाची ट्रीटमेंट पित्ताची उपक्रम जे सांगितले आयुर्वेदाचे हो ते केले तरी ह्या लोकांना गुण येत असतो म्हणजे अशी एक ही गोष्ट वैद्यासाठी नसते छोटीशी की जी वै जर एखाद्या रुग्णानी सांगितली नाही तर त्याचा खूप मोठा परिणाम जो आहे तो ट्रीटमेंट देण्यावरती होत असतो आणि म्हणून वैद्य हे खूप प्रश्न विचारून तुम्हाला भंडावून सोडतात आणि नंतर एका निदानाप्रत येतात तर इस वेगळं गजकर्ण वेगळं खरुज वेगळी नायटा वेगळा त्याच्यावर सोरायसिस हा वेगळा आणि तो त्या पद्धतीने लक्षात घेऊन त्याची ट्रीटमेंट करायला लागते अर्थातच सर अजून एक मुद्दा आहे की एलर्जी आपण म्हणतो म्हणजे काही जण म्हणतात की बरेचसे त्वचा विकार हे एलर्जीक असतात बरोबर एलर्जी आणि सोरायसिस यांचा हा एक मोठा आणि भयानक प्रश्न आहे आयुर्वेदामध्ये असताना मानलेली आहे अनुर्जता ही मानलेली आहे पण आधुनिक शास्त्र ज्या पद्धतीने घेताना ना तसं ते घेत नाही म्हणजे एनिथिंग इनक्ल्यूडिंग द सन अंडर द सन कॅन कॉल एलर्जी असं म्हटलं जातं असं जर झालं तर पाण्याची ऍलर्जी काढून देतात पाण्याला जीवन हा शब्द आहे आणि त्याची जर ऍलर्जी असेल तर माणसाने पाणी न पिता मरायचं का असा प्रश्न येतो तर असं आयुर्वेदाचं म्हणणं नाही आहे असं होतं की तेवीस वर्षाचा मुलगा असतो चोवीस वर्षात पदार्पण करतो आणि त्याला दम्याचा त्रास होतो आणि मग डस एलर्जी असं समजलं जातं तेवीस वर्षाच्या पूर्वी धूळ होती नाही होती तो मुलगा होता की नाही होता दमा होता का नव्हता म्हणजे त्याच्या शरीरात काहीतरी बदल झालाय की okay. ज्याच्यामुळे आता ही धूळ त्याला नाही चालत तर तो जो शरीरातला बदल आहे तो जर पंचकर्माने काढला गेला पथ्याने काढला गेला तर धुळी आहे तो मुलगाही आहे पण दमाने असं होऊ शकतं ना असं प्रत्येक ऍलर्जीच्या बाबतीत असतं त्यामुळे ज्यांचे एलर्जीचे चार चे चार काढलेले आणि हे पंचवीस पदार्थ नको असं म्हटलं जातं ना ग्लुटीन एलर्जी असं म्हटलं की तो गहूच बंद केला जातो पण गव्हाच्या आजीरणावरती ओवा हे साधा औषध आहे त्या पोळीमध्ये जर ओवा घालून त्या मुलाला किंवा त्या माणसाला खाल्लं तर ग्लुटीन पचायला लागतं आपण किती गोष्टी सोडणार आणि हे माणसाला शक्य आहे का आणि एखादी गोष्ट करू नका म्हटलं की माणसाचा हा स्वभाव आहे की तेच करावं वाटायला असं जर असेल तर तुम्ही जवळच्या वैद्याकडे जा आणि सातमतेचा विचार आयुर्वेदातला जो आहे ना तो पहिल्यांदा तुम्ही पचिनी पाडून घ्या आणि त्याच्यानुसारची औषधं घ्या की तुम्ही सगळे खायला मुक्त असू शकता असं जर लक्षात घेतलं तर ह्या असात्मतेचा विचार ह्या पद्धतीने करा कारण तुमच्या की अंगाला चकंदर येत आहे संध्याच्या वेळेला कपडे काढले जरा वारं लागलं की अंगावरती पित्त उठतं तर शीतपित्त पित्त आणि कोठ अशी तीन लक्षणं सांगितलेली आहेत चरकसंहितेमध्ये उदरद प्रशमुन गण नावत आहे गण सांगितलं आहे कारण अनेक आजारामध्ये हे पित्त अंगारती येणं हे लक्षण दिसतं आधी साधा गाऊटसारखा आजार जो आहे ना ज्याची लक्षणं बरीचशी वात रक्त या आयुर्वेदिक आजाराशी अॅनालोगस आहेत त्याच्या सुरुवातीच्या लक्षणामध्ये सुद्धा उदरद किंवा कोठ हे लक्षण सांगितलेलं आहे तर तुम्हाला ते पित्त उठतंय म्हणजे ती नदी वाहत कुठं जाणार आहे आणि कोणता आजार मॅनिफेस्ट करणार आहे हे जर तुमच्या लक्षात आलं ना तर त्यानुसार तुमची ट्रीटमेंट जी आहे ती बदलू शकते तर हा ॲलर्जीचा प्रकार जर लक्षात घेतला तर अनेक आजारांच्या कारणांच्या सेवनापासून आजाराचं व्यक्तीकरण हो असतानाच्या मधल्या काळामध्ये ॲलर्जी उत्पन्न होऊ शकत असते आणि ते वेगवेगळ्या कारण आजाराचं कारण असू शकतं आणि त्याच्यामध्ये म लक्षण असू शकतं त्याच्यामध्ये किडनी फेल्युअर हे एक महत्त्वाचं प्रकरण येतं दमा हे दुसरं प्रकरण येतं इसब हे तिसरं प्रकरण येतं असे किंवा वात रक्तासारखा आजार आहे हे चौथं प्रकरण येतं म्हणून प्रश्न गण नावाचा गणच सांगितलेला आहे आणि त्या पद्धतीने जर ट्रीटमेंट केली गेली तर सगळ्या ॲलर्जी ज्या कमी होतात लहान मुलं थोडी खोका लागली की त्याला ब्रॉन्कल असतं किंवा बालदमा असं म्हणून मोकळं होतात पण त्याचं कारण जर शोधून काढलं तर कुठं तरी दूध पिणं दूध पिणं वगैरे किंवा बिस्किट खाणं वगैरे असं त्याचं कारण निघतं त्याची ॲलर्जी असते पण पोट चांगलं झालं तर ते पचायला लागतं आणि त्या मुलाचा दमाई जातो अर्थातच सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे जवळजवळ नव्याण्णव टक्के आजार हे आपल्या जेवणात जातात पण सर सातम्यतेचा तुम्ही उल्लेख केलात तर प्रेक्षक हो इथे मी सांगू इच्छिते की खरंच ही सातम्यता तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्याबरोबर डिस्कस केलीत तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये हे बदल निश्चितच करू शकता त्यामुळे कुठलेही अधिकाधिक पदार्थ आपल्या आहारातन कमी करणं हा त्याचा निश्चितच पर्याय नाहीये सर अजून एक महत्वाचा मुद्दा विकार होतात तेव्हा शारीरिक आणि मानसिक अशा आहेत किंवा अनुवांशिकता आहे आहे तर याचा आणि या विकारांचा काय संबंध खूप जवळचा अनुवांचा पोटाचा मनाचा संबंध काय आहे आपलं लक्ष नसतं पण काही बारीकशे लोक जर बघितले ज्यांचा पोटाचा आकार कडक आहे पोटात गॅसेस होतात तर हे सतत चिंतेमध्ये असतात पोटाच्या किंवा असं होतं की त्यांच्या पोटामध्ये त्यांचं डोकं असतं आणि डोक्यामध्ये पोट असतं आणि मग एक चेष्टेचा विषय घरच्या लोकांच्या आणि ऑफिसमधल्या लोकांच्या झालेलं असतं आज माझं पोट बरोबर नाही इथं गॅसेस झालेत इथं दुखतं आहे मी असं केले की असं होतं ह्याच्यातच ते रमलेलं असतात म्हणजे एवढं ध्यान जर त्यांनी परमेश्वराचा गेलं तर तो बिचारा पुढे येऊन थांबेल त्यांच्या इतपत हे ध्यान करत असतात त्याचं आणि रसवाहिनी दुष्यंती चिंत्यानाम चिंतनात चिंतन करण्याच्या गोष्टीचंही अतिचिंतन केलं तर शरीरातला रसधातू बिघडतो हृदयाशी संबंधित पोटाशी संबंधित रसाधातूशी संबंधित सगळे आजार मागायला होऊ शकतात असं जर असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं मन जे आहे ते खूप शांत राहणं हे खूप गरजेचं असतं जेवायला बसत असताना टी व्ही वगत जेवणं किंवा जेवत असताना बऱ्याच सवय असते भाजी कशी चिरली आहे किती मोठी चिरली आहे किती बारीक चिरली आहे कांदा एवढा चिरतात का तिखट असं घालतात का हे शिकवलं आहे का तर हे तुम्ही कधीतरी बोललेलं ठीक आहे तुम्ही हॉटेलमध्ये नाही सांगू शकत घरी सांगणार आहे हे आम्हाला मान्य आहे पण असं असतानासुद्धा तुम्ही जर रोज विच जेवत असाल तर तुम्ही जे अन्न जेवताय त्या सेंद्रिय अन्नावरती निरिंद्रियत्वाचा परिणाम येतो काम क्रोध लोभ शोक मत्सर वगैरेमुळं आणि त्यामुळे तुमच्या शरीरात ते अन्न डाचायला लागतं विषासारखं आणि ते बाहेर पडण्याची जी प्रक्रिया आहे ती एक तर मनोदेश तुमचा विकृत असेल तर मानसविकार आणि मानस चिड चिडत आदर जेवताना कायम करत राहणं किंवा त्यातनं मनोरोग उत्पन्न होणं आणि दुसरा प्रकार म्हणजे त्वचे विकार जे आहे ते त्यातनं उत्पन्न व्हायला लागतात कंडू खर काय ते बाहेर पडायला लागतं कोडासारखे असा कॅन्सरसारख्या आजाराची ती कारणं असू शकतात तुम्ही असं लक्षात घ्या की जेवताना तुम्ही एखादी वाईट बातमी ऐकली किंवा खूप जोरात तुम्ही चिडलात तर तुमचं जठर जे आहे ते मुटकुळीसारखं बारीक होतं आणि नंतर तीन तास ते उघडत नाही म्हणजे त्यावर किती निरेंद्रियाची भावना जी आहे ते त्यामध्ये जपली जात असेल असं जर असेल तर मग जेवायचं कसं हे पंगत कशी बसायला पाहिजे ताट कसं असायला पाहिजे चित्रावती कशी घालायला पाहिजे उदबत्ती का लावायला पाहिजे प्रियजनांनी वाढायला काय पाहिजे आग्रह जो आहे तो माफक प्रमाणात का व्हायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी महत्व होतं हे संस्कार कुठेतरी आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि हे जर असे ठेवले गेले तर अन्न जे आहे ते उत्तम पद्धतीने पचायला लागतं आणि शरीर आणि मनाचं पोषण व्यवस्थित होतं न पिढेत इंद्रिया आणि न चैतन्य ते लाल येत असं म्हटलेलं आहे कोणत्याही इंद्रियाला तुम्ही जास्ती पिढा देऊ नका फार चोचलेही करू नका मध्ये ठेवा मध्ये ठेवणं हा योग आहे आणि तो जर झाला तर तुम्ही सुख आणि दुःखांच्या पासून तुमचं आरोग्य जे आहे ते व्यवस्थित त्वचा तो तो होत नाही इतर लक्षात घ्या अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि म्हणूनच त्या पूर्ण ब्रह्माला जर आपण योग्य न्याय दिला तर खरोखरच सगळ्याच गोष्टी सुरळीत होऊ शकतील प्रेक्षक अजूनही काही वेगळ्या विषयांवरती त्वचा विकाराच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत परंतु या छोट्याशा विश्रांतीनंतर लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये तसंच याबद्दलची काही विशेष टिप्स आपल्यासाठी आहे ती सुद्धा पाहूयात काय आहे ती काटेसावर अर्थात शालमली या वृक्षाची साल चेहऱ्यास पाण्यातून उगाळून लावल्यास पिंपल्स चेहऱ्याचा काळेपणा आणि चेहऱ्यावरील खड्डे नष्ट होतात रागीट स्वभाव शांत करण्यासाठी दर्भचूर्ण चूर्ण पाच पाच ग्रॅम दोन वेळा थंड पाण्यासोबत पिणं अपेक्षित आहे पुन्हा आपल्या विषयाकडे या सर वनस्पतींबद्दल खूपच उत्सुकता असते तर विषयाच्या अनुषंगाने अजून काही विशेष वनस्पती असतील तर आम्हाला पाहायला आवडतील निश्चित ही जी वनस्पती आहे समोर आता दिसते ही बिल्व किंवा बेलफळ नावाची वनस्पती आहे आणि त्याची पानं आपल्याला दिसत आहेत त्याच्या पानाला एक मोहक सुगंध असतो मंद असा आणि कोणतीही सुगंधी गोष्ट ही पित्ताला नष्ट करणारी असते आणि त्यामुळे विसरगुण कमी होतो आणि त्यामुळे त्वचा विकारासाठी ते नक्की वापरता येतं तर ज्यांना प्रवाहिका म्हणजे शौचाला आ होते आणि किती वेळा शौचालय जाऊन आलं तरी पुन्हा जावं असं जे लक्षण असतं कृते अपि अकृत संज्ञेचा ज्याला म्हणतात तर त्यावेळेला ह्या बेलफळाचं जे घर असतो आतला तो पोटामध्ये घेणं हे अपेक्षित आहे आणि ह्याच्या बेलफळाच्या पानापासून सिद्ध केलेले जे तेल आहे ते त्या त्वचा विकाराला लावणं हे खूप गरजेचं आहे तर अल्सरेटी कोलायटीस क्रोम्स डिसीज आणि त्याच्याबरोबरीने जर त्वचा विकार असेल तर, तर बेलफळासारखी दुसरी वनस्पती नाही फक्त बेलफळ हे कच्चं घ्यायचं असतं बालबिलवं आणि दुर्धर असतं जे पिकलेलं बेलफळ असतं ते त्यामुळे वापरताना तुम्ही बेलाची पानं कशी वापरू शकता पण बेलफळ घेतलं तर ते कच्चंच असायला पाहिजे एवढं मात्र नक्की लक्षात घ्यायला पाहिजे आणि ही बेलफळं केव्हाही मिळतात कारण ह्याचा एक पर्याय शब्द सदाफल असा आहे कायम ह्याच्या झाडावरती बेलफळही असतातच असंच कवठाच आहे कवठं खाण्यासाठी तोडली तरी जातात पण बेलफळं नक्की मिळू शकतात ह्याच्यानंतर ही दुसरी वनस्पती जी आहे ती रुई तुम्हाला सगळ्यांना मिळते याचे दोन प्रकार असतात एक पांढरी रुई आणि दुसरी निळी रुई जी असते ती ही दम्यासाठी अतिशय उत्कृष्ट पडणारी अशी वनस्पती आहे आणि ह्याच्या मुळामध्ये पांढरा गणपती असतो म्हणजे कुठलंही झाड जरी उपटलं तरी त्या गणपतीच्या सोंड्याच्या आणि डोक्याचा आकार जो आहे ना तो याच्या मुळाला असतो तर हे कशासाठी सांगायचं तर हे मुलादाच्या चक्रावरती काम करणारं औषध आहे ज्यांना एक्स्क्रिटरी सिस्टीम म्हणजे लघवीशी संबंधित त्रास आहे मलाशयाशी संबंधित त्रास आहे गर्भाशयाशी संबंधित त्रास आहे आणि त्वचा विकार आहे अशा लोकांना ही अप्रतिम उपयोगी पडणारी वनस्पती आहे किंवा बऱ्याच वेळा असं होते की दमा असतो तो कमी होतो आणि त्वचा विकार उत्पन्न होतो किंवा त्वचा विकार दाबला गेला आधुनिक शास्त्राच्या औषधानंतर द त्यातनं हळूहळू दमा उत्पन्न होतो तर अशा वेळेला ह्या वनस्पतीच्या फुलांचा आतला जो केसर आहे तो वापरणं हे खूप गरजेचं आहे त्यांनी त्वचा नष्ट होतो आणि उत्तम पद्धतीने दमासुद्धा कमी होत असतो ह्याच्या पानांचं तेल जे आहे ना त्या इसबासाठी खूप उपयोगी पडतं पण ते तूप तयार करून जर वापरलं तर शरीराची जळती होत नाही आणि त्वचा विकार व्हायला कमी व्हायलासुद्धा मदत पण होत असते खूप छान ही जी वनस्पती आहे ही सगळ्यांना माहीत असलेली दुर्वा नावाची वनस्पती आहे दुर्वेसारखीच दुसरी आणखीन एक वनस्पती आहे राजहंस नावाची वनस्पती गिरणा नदी जी आहे मनमाडची तिथेही तुम्हाला मिळेल किंवा जुने संडास वगैरे जे असतात ना तर त्याच्यावरती ही राजहंस नावाची एक वनस्पती उगवते ती किंवा दुर्वा या दोघांचा एक तुम्हाला आत्ता जो उपयोग सांगतो तो, तो तुम्ही वापरून बघा या वनस्पतींचा रस हा तीस एम एल रोजच्या रोज काढायचा आणि एकवीस दिवस पोटामध्ये मीठ न घेता फक्त तूपसाखरपोळी घेऊन जर दुर्वांत रस किंवा त्या राजहंस वनस्पतीचा रस जर घेतला गेला तर त्वचा विकारातला सोरायसिस हा पूर्णता बरा होऊ शकतो आणि हे दर दरवर्षी तीन महिने पावसाळ्याच्या दिवसात जर केलं आणि नंतर जुलाबाचा औषध उलटीचा औषध रक्त काढण्याचं औषध जे आहे आयुर्वेदातलं पंचकर्म ते वापरलं तर हा जरा सपशेल सगळ्या पद्धतीने जो आहे तो बरा होत असतो लोकांना त्याची कल्पना नसते बऱ्याच वेळा काही लोक इतर शा पॅथीची औषधं घेतात आणि ते घेत असताना आधारमध्येच कुठं तरी येऊन थांबलेला असो कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन वगैरे त्यांच्या पोटात जर गेलेले असतील तर तर अशा लोकांना तर हे औषध म्हणजे अमृत आहे कारण या लोकांना बरं करणं खूप अवघड होतं आजार जेव्हा त्यांचा सोरायटिक ऑर्थोपॅथी या पद्धतीने हाडांच्यामध्ये किंवा मध्यम मार्गामध्ये जातो त्यावेळी ही वनस्पती अप्रतिम उपयोगी पडते ह्याच्याबरोबरीनं वात रक्त नावाचा जो आजार आहे त्यामध्ये मुस्तादी आपण बस्ती नावाचा एक बस्ती आहे तो जर वापरला गेल्या या वनस्पतीच्या सेवनाच्या बरोबर तर त्यांचे चांदेही सुटायला लागतात आणि त्वचा विकारी पूर्ण होतो ही दुसरी वनस्पती जी आहे ती सगळ्यांना माहीत असलेली कमळ नावाची वनस्पती तुम्हाला माहिती आहे जेव्हा मस्तिष्काचा संबंध जो आहे ना तो सहस्रार आणि कमळाशी हा संबंध सांगितलेला आहे तर ज्यांना मनोरोग आहे ज्यांना सिजोवप्रेण्यासारखा आजार आहे उन्माद आहे अपस्मार आहे किंवा ओ सी डीचा आजार आहे तर अशा लोकांना ज्यावेळेस त्वचा विकार असतात ना एस्पेशली त्यांना असतातच हे त्वचा विकार त्यामुळे मनोरोग आणि शरीरातल्या त्वचा विकारांचा खूप जवळचा संबंध आयुर्वेदानं सांगितलेला आहे तर त्यावेळेला ह्या वनस्पतीचा हिम किंवा फांट वापरणं हे गरजेचं आहे आणि ह्याच्याबरोबरी ह्यांनी सिद्ध केलेलं तूप जे आहे ते पोटामध्ये घ्यायचं रसायन पद्धतीने तर वैद्याच्याकडे जाऊन ह्याची शहानिशा तुम्ही करायला पाहिजे दुसरा हा वनस्पतीत भाग तुम्हाला सगळ्यांना मिळत असलेला तुलसी किंवा तुळस आहे ह्याच्यात काळी आणि पांढर्याशी तुळस आहे इतरी कर्पूर तुळस वैजयंती तुळस हे प्रकार आहेत पण प्राधान्य हा उपयोगी आहे आणि ज्या वेळेला मनो विकृती असेल किंवा आपण वागलेलं आहे ते चुकीचं वागलेलं आहे ही बोच ज्या वेळेला मनामध्ये असते ना अशा वेळेला म्हणजे कलियुगामध्ये जी पातकं घडतात त्या पातकामध्ये कुणाला कलियुगाची बाधा होत नाही तर धर्मग्रंथामध्ये जो नित्यसेवी तुलसीची त्याला कलियुगाची बाधा होत नाही असं म्हटलेलं आहे तर जी पातकं आहे ती मनाला जर सल देत असेल आणि त्यातनं जर मनात आणि त्वचा विकार उत्पन्न झालेला असेल तर तुळशी एवढं दुसरं उत्तम औषध नाही आणि हिच्यातनं ऑक्सिजन बाहेर पडण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती असतं लोक म्हणतात हिच्यातनं रात्रीही ऑक्सिजन बाहेर पडतात तर हा वेडे पण आहे रात्री जर सूर्यज नसेल तर फोटो नाही आहे फोटो नसेल तर फोटो सिंथेसिस होत नाही त्यामुळे आपलं म्हणजे सगळंच खूप भारी असंही लोकांनी करू नये आणि इतर वनस्पतीच्याविषयी येतात जा ना ऑक्सिजन जास्त बाहेर पडतो हे नक्की आहे हिच्या मातीचाही उपयोग होतो तर लहान मुलांना उत्पन्न होणारी जी कर्टा असतात किंवा केसतोडी असतात ना त्याला ह्याच्या मातीचाले खूप उपयोगी पडतो आता मातीमुळे धनुर्वात पिला असं जर तुमच्या डोक्यामध्ये येत असेल तर कडूनिंबाणी आपली हळद नेहमीची आहे ती आणि तेल असं एकत्र करून जर हे लावलं गेलं तर धनुर्थाची शक्यता राहत नाही कारण धनुर्वातातून उत्पन्न होणारा आजार जो आहे तो वाताचा आजार आहे आणि वातासाठी अग्रणी औषध जे आहे ते म्हणजे तिळाचं तेल आहे कारण हळद घातली तर इतर अँटीसेप्टिक ॲक्शन येते तेल घातलं की धनुर्वाताचे क्लॉस्ट्रिडियम ठिट्यानी हे जंतू मरतात त्यामुळे बिंधास हे औषध जे आहे ते मातीच्या हिशाने निसर्गोपचाराच्या पद्धतीने वापरता येतं ह्यांच्या पानांचं चूर्ण जसं उपयोगी आहे ना ते स्थूलपणा आहे आणि ज्यांना विकार आहे त्यांना ह्याच्या पानांचं चूर्ण जे आहे ते अप्र उपयोगी पडतं ह्याच्या पानांचा रस जो आहे तो नाकामध्ये टाकला तर मनशांती हा प्रकार जो आहे ना तो झपाट्याने एका थेंबामध्ये आपल्याला जाणवतो की आपल्याला आपलं मन जे आहे की सुदिंग इफेक्ट येतोय तर ज्यांना मनोविकार आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांना त्वचा विकार आहेत त्यांना ही वनस्पती वापरायची आता तर सर खूप खूप आभार या सगळ्या वनस्पती आपण आपल्या आजूबाजूला पाहतो आणि खरोखरच प्रेक्षक हो। जर तुम्ही यांचा वापर केला तर खूपच सुंदर आयुर्वेद तुम्ही घरबसल्या आपल्या आणू शकता सर आणखीन एक विचारायचं होतं हे जे त्वचा विकार आहेत हे संसर्गजन्य असतात का आणि काय काळजी घेता येईल बरोबर आहे त्वचा विकाराच्या बाबतीत सोदारापत्ते बाधनमा आयुर्वेदाचं सूत्रच आहे आणि त्वचा विकारामध्ये जंतुजुष्टता ही खूप असते त्याला भू यक्ष किन्नर वगैरे अशा पद्धतीने संबोधले गेलेलं आहे ज्याला आधुनिक शास्त्रामध्ये पॅथोजन असं म्हटलं जातं तर फंगी आहेत वेगवेगळ्या आख्या बॅक्टेरिया आहेत व्हायरस आहेत किंवा ट्युबर किलर ऊन ज्या असतात त्या इतर श्वासातून उत्पन्न होणारे आजार किंवा ह्याच्यातून उत्पन्न डासातून उत्पन्न होणारा आजार वगैरे जसं प्रकरण असतं तसं हे संसर्गजन्य असू शकतं तर असा नियम आहेच की पूर्वीच्या काळी लोक स्वतःचं ताट ता वाटी भांडं जे आहे ते स्वतः धुवायचे आणि ठेवायचे कारण फिकोर लूटनी प्रवाहिकेसारखा किंवा ॲमेबियासी सारखा आजार हा भारतभर सगळीकडे भरलेला आहे तर ह्याचं कारण काय परसाकडे जाणं असा शब्द होता आणि परसामध्ये शौचाला जायचं अशी पद्धत असायची तर हा जो संडास आहे तो आता जसं शरीरामध्ये हृदय आहे तसं स्वयंपाकघराच्या जवळ आणि दिवाणखाण्याच्या शेजारी आणि बेडरूमच्या मध्ये असा संडासाची व्यवस्था सगळ्या बिल्डर लोकांनी केलेली आहे तर अतिशय हा गलिच्छपणा आहे आणि त्याच्यामध्ये हल्ली जरासा उंचीवरती संडास आणि खालच्या बाजूला बाथरूम असा दुसरा एक प्रकार असतो तर फिकोल रूट हा इतका भयानक आहे की एखाद्याला घरी जर आव असेल तर त्या आवेच्या आमिबा जे ते त्याच्या शरीरातनं आणि त्याच्या पाण्यातनं आणि स्पर्शातनं हातातनं ह्या सगळ्यांनी संपूर्ण शरीराला बाजू शकतात आणि त्यामुळे एक जण पोट बिघडलेलं घरी असतात असेल तर दोन तीन वर्षात सगळ्यांना पोटबिघड्याचा जो त्रास आहे तो लागतो असं जर असेल तर तुम्ही पाणी उकळून घ्यायला पाहिजे स्वतःची भांडी टॉवेल्स वगैरे हे वेगळे ठेवायला पाहिजे आणि पंधरा ते वीस दिवसातनं एकदा विरेचनाचा औषध घ्यायला पाहिजे रक्त शुद्ध होण्यासाठी तुरट रस आणि कडूरस जो आहे तो पोटात जायला पाहिजे असं केलं तर ह्या सगळ्या गोष्टीतून पोटाच्या आजारातून आणि त्वचा विकारातून तुम्ही मुक्त होऊ शकत असता तर हे जर लक्षात घेतलं तर शरीराची स्वच्छता आणि संसर्गजन्यपणा जो आहे ना त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या पद्धतीची तुम्ही लोशन्स वगैरे पाण्यात टाकाल वगैरे तर हे कृपा करून तुम्ही करू नका कारण आता असा एक रिसर्च झालेला आहे की काही विशिष्ट पद्धतीच्या व्हायरसमुळे कॅन्सर होतो आणि आपण जेवढी स्वच्छता करतो ना ते करत असताना ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बॅक्टेरियाच्या नष्ट झाल्या की फंगसच्या आणि व्हायरसच्या वाढू शकतात पुन्हा जे धुतलेलं सोल्युशन आहे ते पोटातून त्याच्यातून आणि अनेक आजार उत्पन्न होतात असा रिसर्च आहे तर आयुर्वेदामध्ये सुरसादिगण गण त्याच्यानंतर वत्सकादी गण असे काही गण सांगितलेले आणि त्यातल्या वनस्वी आहेत त्यांचे काडे किंवा चूर्ण जर हातावर ठेवून तुम्ही जर ते चोळ गेलं ना तर तुम्हाला स्वच्छताही मिळेल तुमचं आरोग्यही त्याच्यातनं मिळेल तुम्हाला आणि त्याचा काही अंश पोटात जर गेला तर पोटातली भूक तुमची वाढेल आणि कृमी मारायला लागते तर हे कुठंतरी आता जगाच्या पद्धतीने आपण विचार करायच्या ऐवजी आयुर्वेदाच्या पद्धतीने विचार करायला पाहिजे कारण आयुर्वेद हे फक्त वैद्यकशास्त्र नाही आहे ते जीवनात जीवनाचं शास्त्र आहे सर उत्तम बोललात तुम्ही आयुर्वेद हे फक्त वैद्यकशास्त्र नाही तर ते आपल्या जीवनाचं शास्त्र आहे आणि म्हणून असते जीवनामध्ये अवलंब करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे सर आता येऊया थोड्या चिकित्सेकडे आयुर्वेदाच्या दृष्टीने जेव्हा आपण विशेष चिकित्सा करतो ती कशी असते कसं होतं ज्यावेळेस त्वचा विकार लक्षात येतो ना त्यावेळेस ते हिमनगासारखं असतं वरती हिमाचं थोडंसं टोक दिसतं पण खालीच भरपूर मोठ्या प्रमाणावर असतो त्यावेळेस तुमच्या त्वचेवरती जरा जरी चक्कंद ना बायकांच्या पिरियड काय पिरियडला येत असताना शौचालय आणि लघवीला जसं होतं तसं बायकांना पिरियड यायला पाहिजे थोडाही श्वेतप्रदर व्हायला नाही पाहिजे आणि थोडंही पोट दुखायला नाही पाहिजे चिडचिडी नाही व्हायला पाहिजे जसं आहे ना तसं त्वचेवरती त्वचाही निवडसंख चांगलीच असायला पाहिजे थोडं जरी कंडू खरका कुठं उत्पन्न झाला तरी शरीरामध्ये भरपूर मोठा दोष जो आहे तो असतो असं लक्षात येतं आणि त्याच्यासाठी मग पंचकर्माची गरज जी आहे ती चरक संहितेमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही कोणताही आजार त्वचा विकार असं म्हटला ना तर त्याच्या मागं लगेच घराला आग लागल्यानंतर जसं लोक प्रयत्न करतात तसं करायला पाहिजे याचं कारण काय शरीरामध्ये ही जर घाण वाढायला लागली तर ह्या आजारांच्या संप्राप्त्या किंवा पॅथॉलॉजी जी आहेत ना त्या पुढं जाऊन वेगवेगळ्या मोठ्या आजारांच्यामध्ये उत्पन्न होतात म्हणजे तुम्ही जर जाड असाल तर तुमच्या शरीरात मेदरोग उत्पन्न होतो मेदरोगातून हळूहळू तुम्हाला प्रमेह उत्पन्न होतो प्रमेयाचा प्रा परिणाम जो आहे तो हळूहळू कुष्ठरोगामध्ये होतो आणि त्वचा विकार आणि प्रमेय आणि स्थौल्य जर असेल तर शरीरामध्ये कॅन्सर हा येतोच आता नरगिंद कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आपण जे प्रयोग करतो ना त्याला हे जेव्हा आपण रिव्ह्यू बघतो तेव्हा पहिलं कारण तंबाखू दुसरं स्थूलपणा मधुमेह रक्तदाब आणि त्याच्याबरोबर त्वचा विकार या लोकांची जंत्री जास्ती आहे तर आपल्या शरीरामध्ये रक्त आणि मांस बिघडलं की अर्बुदाची उत्पत्ती होते रक्त आणि मांस बिघडलं की त्वचा विकार उत्पन्न होत असतात तर हा सेन्स मनामध्ये जर जर ठेवला तर तुम्हाला फक्त घाबरून सोडायचंच काम नाही आहे आपलं आयुर्वेदाचं एक साधं औषध सांगतो हरितकी चूर्ण किंवा त्रिफळा चूर्ण किंवा कोणतंही जुलाबाचं औषध तुम्ही महिन्यातून एकदा घ्यायला पाहिजे ही पद्धत भारतीय लोकांच्यामध्ये निदान महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय घरामध्ये होती की समोर विठ्ठलासारखे वडील उभे असायचे कमरेवरच्या हात ठेवून आणि आई बिचारी हात न, ते एरंडेल दे लोको ते द्यायची आणि लोक ते घ्यायचे आता हे गेलं सगळं हे आई वडीलही राहिले नाही अशा पद्धतीचे कारण तेच सगळं पिझ्झा बर्गर खात असतात आणि त्याच्याबरोबरीनं हे औषधी राहिलं नाही आणि इडली डोसा वगैरे कुठले तरी बाजारात आपण महाराष्ट्रात खातो भाकरी वगैरे खाण्याच्याऐवजी चीज पनीर हे कन्व्हियन्स सोपा हो झाल्यामुळे तेही आपण खायला लागलो आहे दही तर लोकांना खूपच प्रिय असतं आणि त्यामुळे हे आजार वाढलेले आहेत त्यामुळे तंबाखूच्या बरोबरीनं दुसरा विचार करायचा तो गोष्ट ही आहे आणि त्याची ट्रीटमेंट विरेचन म्हणजे जुलाबाची अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला कॅन्सरपासून सुद्धा वाचू शकते हे जर असेल तर चिकित्सेच्या भागामध्ये कोठा साफ ठेवणं अन्न अन्नषड्रसात खाणं महत्वाचा एकेका वाक्यातून प्रेक्षक आपल्या सगळ्यांना सर वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्सच देत आहेत जणूक आहे अजूनही चिकित्सेबद्दल आपण विशेष चर्चा करणार आहोत तसंच आपल्या उद्याचा कार्यक्रम कुठला आहे ते सुद्धा पाहणार आहोत परंतु या छोट्याशा विश्रांतीनंतर लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये प्रेक्षक हो डॉक्टरांप्रमाणेच इतरही अनेक डॉक्टरांना आपण आपल्या कार्यक्रमात आमंत्रित करत असतो तर पाहूयात आपल्या उद्याचा कार्यक्रम कुठला आहे ते हॅलो डॉक्टर दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार सतरा रात्री आठ वाजता विषय आहे वंध्यत्वाच्या समस्या आणि उपाय सहभाग डॉक्टर संदीप माने सर चिकित्सेमध्ये अजून थोडस पुढे जाऊया पंचकर्म आणि आहारातले जे काही विशेष बदल तुम्ही थोडक्यात सांगितलेत पण विशेषत्वाने पंचकर्मामध्ये काय आपली सोय करतो कसं होतं त्वचा विकार झाले की मी मगाशी म्हटलं तसं आहे की समजा डबक्यात पाणी साचलेलं आहे तर ते वाऱ्याने किंवा उन्हाने आपण आटवू शकतो परंतु धरणातलं पाणी जर तुम्हाला काढायचं असेल तर बांधच फोडायला लागतो तर तुम्ही किती पद्धतीचं चुकीचं खाणं पिणं वागणं केलेलं आहे आणि शरीर बिघडवलेलं आहे हे जर बघितलं तर त्वचा विकारामध्ये प्रत्येक ठिकाणी शरीरातली जी घाण आहे ती प्रत्येक धातूमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साठलेली असते मग त्याला आमविष म्हणा क्लेद म्हणा किंवा इतर लसिका म्हणा वेगवेगळ्या पद्धतीने शरीरामध्ये बिघाड उत्पन्न करतं आणि नंतर शरीरामध्ये कुजण्याची आणि ण्याची प्रक्रिया वाढायला लागते इतकी की नंतर हळूहळू धरण म्हणजे त्वचेला भेगा पडणं त्याच्यानंतर मग हाडं जी आहे ती झिजायला लागणं इथपर्यंत तो आजार उत्पन्न आद होता असं आपण बघतो म्हणजे धातुगत अवस्था कुष्ठाची आयुर्वेदान सांगितली आहे जशी ज्वराची किंवा तापाची सांगितली आहे त्या पद्धतीने असं जर असेल तर आपल्याला पंचकर्मासारखाच भाग जो आहे ना तो वापरायला लागतो त्याला ड्रास्टिक क्लिन्झिंग प्रोसेस असं बऱ्याच जण शब्द लावतात आणि तो एवढ्या आहे की त्याच्यामध्ये तेल लावणं शेकणं वगैरे हे सगळं केल्यानंतर उलटी किंवा जुलाबाचं औषध देऊन ते सगळे दोष जे आहेत ते शरीरात काढले जातात तेल लावलं शरीर की मृदुपणा येतो सगळ्या स्रोतसांना किंवा पोकळ्यांना शेकलं की तिथले जे दोष घनीभूत आहेत ते द्रवीभूत होतात आणि त्या तेलावरनं सरकत सरकत ते कुठे येणार आहे शेवटी तर ते पोटातच येणार पोटा आहे ज्या भूक लागते त्यावेळेला दोष जे आहे ते कोठ्यामध्ये येतात शाखेतून म्हणजे आपल्या वेगवेगळ्या धातूतून आणि ज्यावेळेला आजार उत्पन्न होतो त्यावेळेला काय होतं कोठ्यातून दोष जे आहे हो ते धातूंच्यामध्ये हो जातात असतात अशी दोष गती आयुर्वेदानं सांगितलेली आहे एक प्रकारची तर ते त्यामुळे हे सगळे दोष जे आहेत ते पोटामध्ये येतात आणि यथासन्न विनिरित या पद्धतीने जिथं जवळचा मार्ग आहे तिथनं ते ते दोष काढायचे असतात तर जठरामध्ये ते दोष आले की वमन किंवा उलटीच औषध कफासाठी पोटामध्ये जेव्हा दोष मोठ्या कड्यात आणि लहान आकड्यात येतील त्याड्या तिथनं ते काढण्यासाठी विरेच्या नावाची प्रक्रिया असते असं केलं की शरीराची शुद्ध होते कफ आणि पित्त जे आहे ते नष्ट होतात वातासाठीचा उपक्रम जो आहे तो म्हणजे बस्ती हा असतो तर वैद्याच्या सल्ल्याने खरं त्वचा विकारामध्ये बस्ती द्यायचे नसतात पण अवस्था बघून ते देता येत असतात तर ते जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही विचारू शकता रक्त मोक्षण किंवा रक्त काढणं हा जो प्रकार आहे तो राईट क्युबॅटिन वेनमधनं जर आपण रक्त काढलं तर आपल्या यकृताशी संबंधित आजारी दुरुस्त होतात आणि शरीरातलं रक्त शुद्ध होतं लेफ्ट क्युबॅटिनमधनं काढलं की प्लीही जे आहेत ते नष्ट होत असतात आणि ह्या गोष्टीचा इतका छान उपयोग होतो की हे रक्त काढल्यानंतर तुमच्या मनात अशी भीती येईल की एकदम रक्त काढून कसं चालेल असं तर पहिल्यांदा रक्त जे घाण आहे ते पहिल्यांदा बाहेर पडतं कारण शरीराचा हा सेन्स असतो था की शरीरातली मी घाण बाहेरून कुठून काढू त्याला जर ह्या पद्धतीने मार्ग दिला तर पहिल्यांदा दूषित रक्त आहे तेच जात असतं त्या रक्ताची परीक्षण करून त्यानुसार औषधं सुद्धा देता येत असतात नंतर नस्य नावाचा एक प्रकार असतो नाकामध्ये औषध घालण्याचा आता त्वचा विक्रात त्याचं काय महत्व असं तुम्हाला वाटेल पण नासा ही शिरसोदारम तेन तद्व्यापंतीन असं एक सूत्र सुशुरसंतामध्ये त्रिमर्मी आलेलं आहे तर असं जर बघितलं तर डोक्यामध्ये जाण्याचा मार्ग जो आहे तो म्हणजे नस्य आहे आणि जर तुम्ही नाकामध्ये औषध टाकलं तर तुमच्या मनोस्रोतासारती तर परिणाम येतोच मज्जाधातूवरती तर येतोच तुमच्या थिंकिंगवरती येतो न्यूरो ट्रान्समिंटरवरती येतो आणि ती ते शरीराचं मूळ असल्याकारणानं शरीरातल्या इतर शाखांच्यावरती त्याचा परिणाम येत असतो त्याच्यापेक्षा महत्त्वाचा भाग असा आहे की समजा तुम्ही महामंजिष्ठाधिक काढा किंवा लघुमंजिष्ठाधिक काढा हे पोटात जर घेत असाल तर त्या पोटाला हे सांगणं की बा त्वचा विकार आहे आणि त्यासाठी हे औषध आलेलं आहे आणि त्याचा नीट वापर करून घ्यावा हा शरीराचा सेन्स जागृत करण्याची जी संज्ञा आहे ना ती त्या नसत्याने होऊ शकते तर तोच लघुमनशिष्ठादी काढायचं तेल तयार करायचं आणि ते जर नाकात टाकलं गेलं तर उत्तम पद्धतीने त्वचा विकार नष्ट होतो आणि म्हणून सुश्रुत चरक संहितेमध्ये बऱ्याच ठिकाणी आजाराचं औषध सांगत असताना पान नावन बसती ही असं म्हटलेलं आहे म्हणजे पोटात घेण्यासाठी नावन म्हणजे नस त्यासाठी आणि बस्तीसाठी सुद्धा हे औषध वापरा असं चारी बाजून ज्या वेळेला त्याच औषधाला मारा केला जातो ना त्यावेळेला खूप छान पद्धतीने रिझल्ट येतो आणि तो, तो रुग्ण भरावतो तर त्यामुळे एखाद्या औषधाचा परिणाम त्वचा विकारामध्ये थोडासा येत असेल तर ते नाकाचही टाकायचं आणि शौचाच्या मार्गावरती द्यायचं असं केलं तर त्या आजारावरती लवकर कंट्रोल येतं आणि म्हणून नस्य करायचं आहे त्यामुळे मनोरोग त्वचा विकार एकत्र असताना आणि कोणत्याही आजारामध्ये जे औषध लागू पडतं त्याचं तेल तूप ते 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 किंवा चूर्ण हे नाकात टाकलं इतर पंचक्रमाबरोबर आणि हे वारंवार केलं गेलं तर दीड ते दोन वर्षामध्ये प्रत्येक त्वचा विकार हा बरा होतो याच्यावरती विश्वास ठेवा अर्थातच सर ही एवढी पंचकर्म आहेत आणि त्यांचा तुम्ही उल्लेख केलेला आहे रक्तमोक्षण तुम्ही मध्येच म्हणाला तर रक्तमोक्षण आपण जळू करतो तर बर सर, बर तुम्ही आमच्यासाठी आज जळू आणलेली आहे आम्हाला खरोखरच पाहायला आवडेल की जळू कशी असते बरोबर बर तर रक्तमोक्षणाचे दोन प्रकार असतात तसे आयुर्वेदात भरपूर तुंगडी लावणं आलाबू लावणं वगैरे हे प्रकार सांगितले तसं जलोका लावणं जळवा लावणं हा एक प्रकार आहे आणि सिरीने सुद्धा हल्ली रक्त काढता येत असतं हाही प्रकार आहे फ्लेबेक्टोमी नावाचा प्रकार जो आहे त्याच्याशी अॅनालोगत असंच हे प्रकरण असतं पण ही जरूर जी आहे ही चौदा प्रकारच्या ज्या जळवा असतात त्यापैकी सात बिन विषारी आहेत त्यापैकी हा एक प्रकार आहे आणि हा बऱ्याच वेळा मी तुम्हाला दाखवलेला आहे ट्रेकिंगला जाणाऱ्या लोकांना ह्याचा बराच वेळा अनुभव असतो आणि तंबाखू किंवा सिगारेटचा तटका लिहून ते जळवा पाडतात अंगावरच्या पण हळद लावली की सगळे जलचर जे आहे ते मरतात असं हे सुद्धा लगेच हळद लावल्यानंतर ही सुटू शकत असते हा हार्माफोडेट म्हणजे एकाच शरीरामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही असते याच्यामध्ये आणि ही व जी गोष्ट आहे ती लावल्यानंतर दूषित रक्त ती शोषून घ्यायला सुरुवात करते साधारण पाच ते दहा एम एल एवढ्या प्रमाणात ही रक्तपीत असते आता एकाची दुसऱ्याला लावल्यानंतर काय द भयानक प्रकार त्यातनं घडेल एड्स वगैरे होईल का असं लोकांच्या मनात येतं तर हा वेगळ्या पद्धतीचा प्राणी आहे मनुष्य योनी ही वेगळी आहे त्यामुळे त्या जंतूंचा प्रादुर्भाव ह्याच्यामधनं होणं शक्य नसतं तरीही एकाची जवळ आपण दुसऱ्याला लावत नसतो आणि सात दिवसमध्ये ती ठेवत असतो धन्वंतरीच्या उजव्या स्थानामध्ये हिला स्थान आहे आणि उजवा हात खालच्या बाजूला आहे आणि अमृताचा सुद्धा जो असलेला हात आहे तो वरती आहे म्हणजे अमृतापेक्षा ही गरी अशी आहे त्यामुळे रक्ताच्या प्रत्येक आजारासाठी ही वापरायला पाहिजे आणि जळवा लावायला पाहिजे असं जर केलं गेलं तर इसब गचकरणं खरूज नायटा पुन्हा सोरायसिसचे जे सट्टे आहेत ते डोक्यात होणारा सोरायसिस कानामध्ये होणारा सोरायसिस ह्याच्यासाठी हे अप्रतिम उपयोगी पडतं कॅन्सरच्या अनेक लोकांना ज्या गाठी असतात आणि तंबाखूतून उत्पन्न कॅन्सर असतो ना त्या या जळवांचा वापर आम्ही करत असतो आणि त्यासाठी सुद्धा अप्रतिम फायदा याचा होतो त्वचार विकारांमध्ये जळवांचं फारच महत्व मला विचारायचं आहे की व्याधी मुळात आपण म्हणतो ते आणि वेगवेगळे होणारे त्वचा विकार यांचा थोडक्यात संबंध कसं होतं असं आधुनिक शास्त्र म्हणतं की शरीरातली इम्युनो सिस्टीम मार खायला लागली आहे आणि इम्युनिटी कमी व्हायला लागली ना तर अंगारती बुरशी याय लागते आणि अगदी बरोबर आहे बुरशी हा जो प्रकार आहे वनस्पतीचाच प्रकार आपण तो धरतो आणि sería arti warto आणि आपलं जिवंत शरीर जर त्याच्यावरती म्हणजे जसं हरिण वगैरे जिवंत असताना वाघ किंवा खात असतात ना तसं माणसाला खाणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ना त्यामध्ये फंगस हे प्रधान आहे मनुष्य जिवंत आहे आणि तरीसुद्धा त्याच्या अंगावरती दुसरी जिवंत वस्तू वाढते इथंच तुम्हाला समजेल की हे किती भयानक प्रकरण आहे तर असं का होतं तर आपल्या शरीरामध्ये आपण मधुर आम्ल अशा गोष्टी जास्ती घेत असतो कडू आणि तुरळ हे घेत नसतो तर शरीरसात्मक आहार घेऊन रक्त जर शुद्ध केलं गेलं तर तुमच्या अंगावरती फंगस येणार नाही तुमची इम्युनो सिस्टम जेवढी पॉवरफुल होईल तेवढे तुमचे त्वचा विकार कमी होतील नॅचरली तुमच्या शरीरातल्या प्रत्येक सिस्टीम चांगल्या पद्धतीने काम करून शरीराला विमलत्व आणतील आणि त्यामुळे त्वचा विकार उत्पन्नच होणार नाही अर्थातच प्रेक्षक हो याच अनुषंगाने आम्ही आणलेला आहे आजचा आरोग्य सल्ला खास आपल्यासाठी पाहूयात राजहंस नावाच्या वनस्पतीचा रस अन्नातील मीठ पूर्ण बंद करून त्रेसष्ट दिवस रोज सकाळी पंचवीस एम एल घेतल्यास सोरियासिसच्या रुग्णांना अप्रतिम फायदा होतो ओंकार मन शांत ठेवणे धावपळ न करणं आणि मन शांत करणारे ग्रंथ वाचणे यामुळे सर्व स्वचा विकारांमध्ये लक्षणीय फायदा होतो कडुनिंब कडू पडवळ त्रिफळा नागरमोठा इंद्रयव आणि मनुका यांचा काढा तीस तीस एम एल सकाळी संध्याकाळी प्रौढ व्यक्तीने प्यायल्याने सोरायसिस मध्ये कोंडा नष्ट होतो डोक्यातील कोंडा जातो तसंच सोरायसिसच्या रुग्णांनी कोठा साफ होण्यासाठी इसबगोल चूर्ण दररोज रात्री द्यावे त्यामुळे चकंदळे कमी होतात लाली कमी होते आणि कोलेस्टरॉल घटत हा प्रेक्षक आजच्या कार्यक्रमाचा काही, काही भाग आपल्याला पाहता नसेल आला तर याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रक्षेपण आपण पाहू शकता शुक्रवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार सतरा मध्यरात्री साडेबारा वाजता तसंच मंगळवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार सतरा सकाळी नऊ वाजता अर्थातच आजचा विषय सोरायसिस त्वचा विकार आणि आयुर्वेद सहभाग वैद्य समीर जमदारे सरांसोबत तसंच आजच्या आपल्या कार्यक्रमाचा अभिप्राय आमच्यापर्यंत येण्यासाठी आणि इतरही डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात सहभागी करण्यासाठी पाहुयात आमचा पत्ता निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र पांडुरंग बुतकर मार्ग वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य आपला ईमेल अॅड्रेस आहे हॅलो डॉक्टर डी डी के मुंबई ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम तसंच फेसबुक आणि युट्यूबच्या लिंकवरून सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता सर खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्वचा विकारासंदर्भात आपण चर्चा केली सगळ्यात अगदी सरते शेवटी मला विचारायचं आहे की आहार विहार किंवा योगासनं प्राणायाम यांचा किती पॉझिटिव्हली या विकारांमध्ये वापर होऊ शकतो खूप छान प्रश्न आहे हा कसं होतं मनाचा संबंध हा त्वचा विकाराशी खूप जवळचा आहे पचनाशी तर आहेत एन्डोक्राईन सिस्टीम जी आहे ना ती सगळी ह्याच पद्धतीने काम करते आणि असं जर असेल तर योगासनं जे आहेत ना आणि प्राणायाम त्याचा उपयोग व्हायला पाहिजे पण तिथे एक प्रचन्न गोष्ट अशी आहे की आपण ज्या वेळेला योगासनं आणि प्राणायाम करत असतो त्याच्या आधी यम आणि नियम असतात ते कधीतरी योग शास्त्रातले तुम्ही जाणून घ्या आणि त्याच्यानुसार जर वागायला लागला तर शरीर आणि मन लवकर तयार होईल आणि हे होत असताना एक गोष्ट अशी घडते की आपण जो ऑक्सिजन नुसता घेतो तो पाचशे सी सीपर्यंत समजा आपल्या श्वासामधनं आत येत असेल तर जेव्हा तुम्ही हायपर व्हेंटिलेशन किंवा प्राणायाम करतात चांगल्या तज्ञ्याच्या देखरेखीखाली त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये तीन हजार सी सीपर्यंत हवा फुप्फुसात जाऊ शकते कारण ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी के वाढते आणि रक्त शुद्ध व्हायला सुरुवात होते ऑक्सिजननी हा एक भाग जर लक्षात घेतला तर आपल्या शरीरातल्या प्रत्येक घटक जो आहे ना त्याच्यामध्ये रक्त हे उपादान करणं आहे आणि असं असल्या कारण सगळेच अवयव चांगले होतात तशी त्वचाही चांगली होते शरीर शडरसनात्क आहार जर तुम्ही घेतलात पंचकर्माची त्रास जर तुम्ही धरली जेवणाच्या वेळा फिक्स केल्या आणि रात्री लवकर झोपून लवकर उठायला सुरुवात केली आंघोळीचं पाणी जे आहे त्याच्यात विशिष्ट वनस्पती टाकून त्याचं स्नान करायला लागलात तर तुमच्या शरीरामध्ये आणि आठवड्यातनं एखादा उपवास करून त्यावेळेला काही खायचं नाही असं जर केलं उपवासाची मिसळ कोण करायचं नाही पुण्यातल्या लोकांसारखं तरी तुमच्या शरीरामध्ये उत्तम पद्धतीने त्वचा विकार जे आहेत ते बरे व्हायला लागतील आणि येणारी नाही खूपच सर सुंदर सांगितलेलं आहे प्रेक्षक लक्षात घ्या त्वचा विकार जेव्हा होतो तेव्हा सगळ्या आपल्या वातावरणच नैराश्याचं होऊन जातं कारण चिकित्सेच्या दृष्टीने थोडा अधिक कालावधीत मध्ये जाणार हे अपेक्षित असतं परंतु आज सरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे आयुर्वेदाच्या माध्यमातून ते जर तुम्ही खरंच दिनचर्येमध्ये अवलंबलं तर या बऱ्याचशा त्वचा विकारांना ते उद्भवण्याच्या आधीच तुम्ही टाळा घालू शकता आणि सर खरोखरच याबद्दलचं जे काही तुम्ही मार्गदर्शन केलं त्यासाठी पूर्ण आमच्या परिवारातर्फे मनापासून तुमचे आभार मानत नाही आणि प्रेक्षक तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आयुर्वेद अवलंबवा आपल्या जीवनशैलीमध्ये आणि पहाच काय चमत्कार होतात ते नमस्कार 哈哈哈哈哈哈。